वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। इचलकरंजी महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधात पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम। शहरातील वाढत्या अतिक्रमण विरोधात महानगरपालिकेने गुरुवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू केली आहे। दिवसभरात अतिक्रमण करून व्यवसाय करणारे 29 हातगाडे, 15 लोखंडी स्टँड जप्त केले। कारवाईवेळी फेरीवाले विक्रेते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा किरकोळ विरोध झाला, मात्र त्याला न जुमानता ही मोहीम सुरूच होती। तर आज शुक्रवार 31 मे रोजी ही मोहीम राबवण्यात आली। महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाते, मात्र पुन्हा अतिक्रमण जैसे थे निर्माण होत असल्याने शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या आदेशानुसार 47 कर्मचाऱ्यांची 2 पथके नियुक्त केली होती। गुरुवारी सकाळच्या सुमारास उपायुक्त केतन गुजर, नगर रचनाकार नितीन देसाई, विद्युत विभागाचे संदीप जाधव, हरीश पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्या पथकाने महात्मा गांधी पुतळा चौकातून पोलीस बंदोबस्तात मोहिमेला सुरुवात केली। या पथकाने त्यानंतर मलावदे चौक, नारायणपेठ, सुंदरबाग, शिवतीर्थ परिसर यासह मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवली, तर नगर रचनाकार प्रशांत भोसले, सहाय्यक उपायुक्त दीपक खोत, सामान्य प्रशासन अधिकारी प्रियंका बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्टेशन रोडवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली। या दोन्ही पथकांनी अनेक वर्षापासून रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या भाजीपाला, फळ विक्रेते यासह जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांचे, वाहतुकीला अडथळा करणारे खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचे अतिक्रमण काढले, तर लायकर गल्लीतील डिजिटल फलक हटवताना विरोध झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।